खोपोली शहरासाठी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या शुभहस्ते पार पडलं. यावेळी खासदारांना सन्मान करण्यात आला. याचवेळी आमदार मंजुषा थोरवे यांचा देखील खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी महाराजा मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेची छोटेखानी अशी सभा पार पडली आहे, बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ आणि दिग्गज यावेळी उपस्थित होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. खोपोली शहरातील किरवे वडापावचे मालक यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी धनुष्यबाण चिन्हाचं प्रकाशन यावेळी आमदार आणि खासदारांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी खोपोली शहर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी हा शिवधनुष्य खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. यावेळी अनेक दिग्गज व्यासपीठ उपस्थित आहेत. यानंतर शहरातील महिला पदाधिकारी आहेत त्यांच्या निवडी यावेळी जाहीर झालेल्या आहेत. यावेळी सूर्यकताई खेडकर यांच्यावर विधानसभा संघटक संपर्कप्रमुख याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर खोपोली शहर संघटिका म्हणून प्रियताई जाधव, सोनिया रूपवते, प्रियताई खोपकर, मेघा वाडकर यांच्यावर महिला आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी शहराच्या विविध भागात महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या सगळ्याच महिलांना निवडीचं पत्र खासदार आणि आमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. आपण जर पाहत असाल तर व्यासपीठावर अनेक दिग्गज उपस्थित आहेत. उल्हासराव भुरके, भाई गायकर, विजयराव पाटील, गोविंदराव बैलमरे असे अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदारांनी जोरदार अशी बॅटिंग केलेली आहे, आपलं भाषण केलेलं आहे. त्यांचा निर्णय अपेक्षित निर्णय हा सगळ्यांना आम्हाला होताच की अशा पद्धतीने एवढे आमदार एकत्रपणे, खासदार ही फार मोठी ताकद असते. लोकसभेचा खासदार 6-6 आमदार एकत्रपणे त्या मतदारसंघाचा असतो. त्या खासदारांची ताकद फार मोठी. आपले खासदार कशा पद्धतीने काम करतात श्रीरंगप्पा बारणे साहेबांच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे. अशाच पद्धतीचे 13 खासदार एकत्रपणे जेव्हा येतात ही फार मोठी ताकद त्या ठिकाणी एकत्रपणे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर उभी राहिली. आणि हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी कोर्टाला सुद्धा सत्य, निवडणूक आयोगाला सुद्धा हे सत्य आहे, हे सत्यच्या बाजूनेच निर्णय द्यावा लागला. अनेक त्या ठिकाणी अफिडेव्हिट देण्यात आलेले होते, परंतु खऱ्या अर्थाने विजय हा कालचा सत्याचाच विजय त्या ठिकाणी झालेला आहे. तर असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. तर आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन प्रत्येक शिवसैनिक आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी ही शिवसेना आपण सर्वांनी उभी केलेली होती, हे विचार बाळासाहेबांचे होते. त्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या आघाडी सरकारच्या माध्यमातल्या काळामध्ये सुरू होत, परंतु शुद्ध जनता या संपूर्ण महाराष्ट्रातील आणि तमाम शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन हा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेण्यात आला. आणि हा ऐतिहासिक निर्णय कालचा जो निर्णय या ठिकाणी झाला, तर मी माझ्या स्टेटमेंटमध्ये पत्रकारांनी मला त्या ठिकाणी काल विचारण्यात आली तर मी त्यांना तेच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. परंतु खऱ्या अर्थाने मला तर अपेक्षित काल असं वाटलं त्या ठिकाणी की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने सगळे अफिडेव्हिट सगळ्यांचे फक्त दोन्ही यांचे चेक करण्यात आले, शिवसैनिकांचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सगळे डॉक्युमेंट, सगळ्या लोकप्रतिनिधींचे असणाऱ्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे असणाऱ्या स्टेटमेंट रेकॉर्डवर घेण्यात आल्या. आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेला कालचा जो निर्णय होता तो वंदनीय बाळासाहेबांच्या रूपानेच निवडणूक आयोग या ठिकाणी ही शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. हीच खरं शिवसेना. हा निर्णय त्या निमित्ताने काल जो झाला हा खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वादच होता आणि आशीर्वादामुळेच या सगळ्या गोष्टी कालच्या माध्यमातून घडलेल्या आहेत.